शिवसेनेचे वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांच्या अडचणी वाढल्या आहेत काही दिवसापूर्वी भाऊजाईला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता मात्र आता त्यांच्या थे भाऊजाईने थेट गृहमंत्र्यांच्या नावे पत्र लिहित आत्महत्याची परवानगी मागितली आहे काय आहे हे प्रकरण बघूया आमदार रमेश बोरनारे यांच्या भाऊजाईने गृहमंत्र्यांना पत्र लिहिल्याने खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे आमदार बोरनारे यांनी मोबाईल बंद ठेवत बोलण्याचे टाळलेत एमसेनने बोरणारे यांच्याशी संपर्क साधण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाहीये त्यामुळे पुढे काय असा प्रश्न निर्माण होतोय त्यांच्या भाऊजई जयश्री बोरणारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चौदा फेब्रुवारी रोजी आमदार बोरणारे आणि त्यांच्या कुटुंबियांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात जयश्री यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली मात्र याचा काहीही परिणाम झाला नाही उलट त्रासात वाढ झाली जयश्री आणि त्यांच्या पतीला शिवगाळ घरावर रात्री अपरात्री दगडफेक असे प्रकार सुरू झाले नातेवाईकांनी त्यांना कोणत्याही घरगुती वा सार्वजनिक कार्यक्रमात बोलू नये असा फतवाच आमदार बोरनारे यांनी काढला असल्याचे जयश्री जे, यांनी पत्रात म्हटलेत त्या म्हणतात या प्रकरणानंतर आम्हाला अन्नपाणी गोड लागत नाही अपमानास्पद वागणुकीमुळे आम्ही भयभीत झालो आहोत पोलिसात तक्रार देऊनही काही उपयोग झाला नाही आहे त्यामुळे आता जगणे असह्य झाले आहे तेव्हा मला आत्महत्येची परवानगी द्यावी असे जयश्री यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहेत आमदार बोरणारे संजय बोरणारे दिनेश बोरणारे रणजित चव्हाण आणि त्यांच्या दबावाखाली काम करणारी पोलीस यंत्रणा आमच्या मृत्यू जबाबदार राहील असे त्यांनी पत्रात म्हटले आहेत जयश्री यांनी शनिवारी गृहमंत्र्यांना पत्र दिल्याचे समजताच आमदार बोरणारे यांचे दोन्ही मोबाईल बंद झालेत त्यांनी आपले म्हणणे मांडले नाही थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार गेल्याने सत्ताधारी आमदारविरोधात पोलीस काय कारवाई करतात आता याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागलेत